मी अंबरीशला आत्ता म्हणत होते की मी कशी घडले हे या सगळ्या मंडळींच्या माझ्या आजूबाजूच्या कडे तुम्ही नजर टाकलीत तर तुम्हाला कळेल. यांनी मला व्यवस्थित ज्याला टॉलरंट मदर म्हणतात तशी करून सोडली. 4 नोव्हेंबरला म्हणजे परवा जिम्माचा पहिला प्रकाशन सोहळा मुंबईत झाला. आज तो पुण्यात होतोय. आमच्या नाटकाच्या परिभाषेत म्हणायचं तो वन्स मोर सारखा होतोय. दुसऱ्या प्रयोगाचं महत्त्व आम्हा नाटकवाल्या मंडळींना फार असतं. पहिल्या प्रयोगाला, आणि मी त्याला प्रयोगच म्हणते, तो जो झाला आणि आज जो होतोय, त्याला नेहमी पहिल्या प्रयोगाला आपण नेहमी शुभारंभाचा प्रयोग म्हणतो. रुजुवात जी होते कुठच्याही कलेची त्याला दुसरा प्रयोग म्हणतात. तेव्हा दुसरा प्रयोग हा रुजुवातीचा प्रयोग. आज झिम्मा रुजू व्हावं असं वाटतं. खरं तसं पाहायला गेलं तर पुन्हा मी प्रयोगाचाच शब्द पुढे नेते. प्रत्येक प्रयोग हा आम्हा मंडळींना नवीनच अनुभव असतो. याचं कारण आमच्या अनुभवात सहभाग घेणारे प्रेक्षक नवे असतात. आणि ते प्रेक्षक म्हणजे कसे, तर आता इथे आहेत असा हा सर्व समूह. आणि हा सर्व समूह आपापल्या खुर्चीत वेगवेगळा बसलेला आहे. आपापली व्यक्तिमत्व, आपापले अनुभव सर्व घेऊन आणि त्यांच्याशी या प्रयोगाचं नातं जोडायचं, तसंच झिम्माचं जुडो अशी माझी इच्छा. मला खूप वर्ष लिहिणं जमत नव्हतं, कारण आता तुमच्या लक्षात आलं असेल आम्हा नाटकवाल्या मंडळींना सगळं जे काही क्रियाशील करायचं असेल ते एकत्र येऊन करायची सवय आहे. आम्ही गँगवाले लोक आहोत आणि तिथे एकत्र एकटं बसून लिहायची मला भीतीच वाटायची. पण लिखाणाचा विचार माझ्या डोक्यात घातला दोन व्यक्तींनी, एक श्रीपू भागवत आणि दुसरे आमचे जमशेद भाभा NCPA. ते असताना दोघंही माझ्याकडून ते घडलं नाही, पण शेवटी ठरवलं, ते पुरं झालं आणि म्हणून पुस्तक मी अर्पण केलं आहे त्या दोघांच्या स्मृतींना. झिम्मा हे नाटक, याचं कारण मी परवा 4 तारखेला सांगितलं त्याप्रमाणे, नाटक हा खेळ आहे या गोष्टीतून आलं कुठंतरी. नाटकाचा खेळ इंग्लिशमध्ये प्ले, जर्मनीमध्ये सुद्धा स्पील, खेळ आहे तो. तर हा खेळ सतत लोकांना जाणवत राहणं, यापेक्षा काही यासाठी काहीतरी शोधणं चालू होतं. आणि त्यात झिम्मा हा आवाज मला आवडला. मी अंबरीशला तसंही सांगितलं. याचं कारण त्याच्यामध्ये गती होती, त्याच्यामध्ये लय होती, त्याच्यामध्ये खेळ असा होता की ज्यात तुम्ही सहभाग घेऊ शकता, तुम्ही बाहेरनंही तो पाहू शकता. आणि म्हणून झिम्मा एकटेपणा जो संपला त्याला कारण असं की माझ्या अवतीभोवती हळूहळू झिम्म्याची टीम उभी राहिली. त्या टीममधल्या प्रमुख भूमिका ज्या होत्या त्या माझ्या बरोबरीने केलेल्या अंबरीश जो आत्ता येऊन बोलला आणि दिलीप माजगावकर यांनी आणि आमचे डॉक्टर सदानंद बोरसे हे आम्हा तिघांनाही प्रॉम्प्टरसारखे अदृश्यपणे मदत करत होते. ज्या काही चुका आमच्या होत्या त्या आम्हाला दाखवून देणं हे सर्व जबाबदारी त्यांची. त्या झिम्म्याचं वेष्टनच करून ते तयार करण्याची जबाबदारी घेतली आमचे दुसरे मित्र सुभाष अवचट यांनी
आणि एक नाव मला घ्यायलाच हवं. सुभाषला वेस्टर्न कसं तयार करावं हे सुचलं. याचं कारण माझे एक मित्र जे आज नाही आहेत, ज्यांनी मजा म्हणून माझा एक पोर्टफोलिओ तयार केला होता. मी काहीतरी वर्कशॉप एन सी मध्ये घेत असताना कित्येक वर्षापूर्वी तो एन सी मे पी एमध्ये होता आणि तो सुभाष अवचटांनी पाहिला. ते माझे मित्र म्हणजे गौतम राजाध्यक्ष. आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. पण वेस्टर्न केलं सुभाषनी माझ्या नव्या मित्रांनी, आणि त्याच्या पाठीमागे कला होती ती माझ्या जुन्या मित्राची, गौतम राजाध्यक्षाची. एक योगायोग जो मला आज सकाळी माझगावकरांनी सांगितला. यावर्षी राजहंसला 60 वर्ष पूर्वी होत आहेत. 1951 साली राजहंस सुरू झालं आणि त्यांनी ते वाचत असताना लक्षात आलं आणि ते म्हणाले, बाई हा योगायोग बघा, तुमचं रंगभूमीवरचं पहिलं पाऊल, झुंजारावमधली कमळजा, नानासाहेब फाटक हे 60 वर्षाचे माझे झुंजारराव, केशवराव दाते ह्या सर्व मंडळींच्या बरोबर 1951 सालीच झाली. म्हणजे माझी साठी रंगभूमीवरची आणि राजहंसाची साठी रंगभूमीवरची, त्याचा हा समारंभ म्हणजे जेव्हा. एक छोटीशी गोष्ट लिहिता लिहिता माझ्या लक्षात आली की हे कोण ही लिहिते, हे कोण, आणि असं वाटलं की पाहावं ती कोण आहे ती. आणि म्हणून मी लिहिताना माझी घडण कशी घडली, कितव्या वर्षी घडत गेली, आणि म्हणून माझ्याच विषयी मी माझ्याकडे वळून पाहत असताना थर्ड पर्सनमध्ये लिहिलं आहे. मी ती बेबी, बेबीचं जग, विजू, आणि मग शेवटी थेट मी विजया खोटे होऊन रंगायन सुरू करेस्तोवर मी या थर्ड पर्सनमध्ये होते. आणि रंगायन सुरू झाल्यावर मात्र असं वाटलं, हां ही जी लेखिका आजची आहे ना ती ही इथली, इथून सुरू झाली. आणि म्हणून मी प्रथम वचनी, प्रथम वचनीच म्हणतात ना, फर्स्ट प्रथम वचनी फर्स्ट पर्सनमध्ये आले. तर ही मजा लिहिता लिहिता मला हुडकता आली, याचं मला याची मला खूप मजा वाटली. आज आता आपला हा औपचारिक समारंभ संपला की माझी जी कुटुंबीय मंडळी वाचन करणार आहेत त्यातल्या काही उताऱ्यांचं, आणि ज्या ज्या नाटकांशी संबंध आला त्यांचा त्यातलेच उतारे. हे केवळ कटपेस्ट करून 5-5 मिनिटाचे केलेले उतारे आहेत. त्यात कुठच्याही पद्धतीने क्रमशः ते जाणार नाही आहेत, नुसती झलक आहे. आणि त्यात ही जी बेबी आहे ती बेबी वाजण्यासाठी मी एक लहान मुलगी घेतली आमच्याच कुटुंबातली, आणि ती म्हणजे रजनी आणि प्रदीप वेलणकरची मुलगी, आणि ती बेबीचं जे काही उतारे आहेत त्याचं वाचन करणारी आहे मधुरा. प्रयोग करताना आम्ही सर्व तन मन धन लावून हा प्रयोग लोकांना आवडो म्हणून प्रयत्नशील असतो. तसाच हा आमचा पहिला वहिला प्रयोगच म्हणायचा, झिम्मा, हाही वाचकांना आवडो अशी इच्छा व्यक्त करून मी माझे 4 शब्द सांग. धन्यवाद. आता एक छोटासा घरगुती समारंभ. 4 नोव्हेंबरला प्रकाशन सोहळ्याबरोबर आम्ही कुटुंबियांनी विजयाबाईंचा वाढदिवस साजरा केला. पुणेकरांच्या साक्षीनं पुन्हा एकदा तो वन्स मोर सारखा सादर करत आहोत. आणि त्यानंतर त्यांचे 2 शिष्य आणि सहकारी नाना पाटेकर आणि विक्रम गोखले आमच्या सर्वांच्या वतीनं बाईंविषयी बोलतील.
सर्वांना वंदन. मला जरा आमच्या बाईंच्याबद्दल बोलायचं आहे. बोलण्यासारखं खूप आहे पण 5 मिनटं मिळालेली आहेत, सगळी मी वापरणार नाही आहे. शिवाय माझ्या पॉझेसबद्दलही आमच्या क्षेत्रात गमतीने माझे सगळे टवाळी करतात, त्यामुळे बाईंच्याबद्दल जे काही बोलायचं आहे ते लिहूनच काढलं, ते वाचतो आहे. बाई, आज तुमच्या विद्यार्थ्यांना अपार आनंद झालेला आहे, कारण गेली 40-45 वर्ष तुम्ही आम्हाला घडवताना जे जे शिकवलं ते, आणि शिकताना आमच्याकडून आमच्या झोळ्या फाटक्या निघाल्यानं शिकायचं जे जे राहून गेलं ते, असं बहुधा खूपसं आम्हाला झिम्मामधून पुन्हा मिळणार आहे. हा खेळ पुस्तक रूपानं तुम्ही मांडला म्हणून तुमचे, आणि तो मांडण्यासाठी तुमच्याबरोबर उभे राहिलेले राजहंस प्रकाशनाचे दिलीपराव यांचे मनपूर्वक आभार. स्वतःच्या कारकिर्दीबाबत साहित्यिक नोंद करणं हे आपल्याकडे सहसा घडत नाही, तुम्ही ते केलं, आम्हा सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. झिम्मामधून आम्हाला तुमचं जे दर्शन होणार आहे ते दर्शन म्हणजे पुनप्रत्ययाचा आनंद असणार आहे. एक विद्यार्थिनी, एक कलावती, शोधक आणि शिस्तप्रिय शिक्षिका, जगविख्यात दिग्दर्शिका, आमची मार्गदर्शिका, NSD आणि NCPA सारख्या ख्यातकीर्त संस्थांची संचालिका आणि अ आणि ज्ञ एवढीच अभिनय आणि दिग्दर्शनातली अक्षर माहिती असलेल्या आम्हा सगळ्यांना या कलाक्षेत्रातली संपूर्ण बाराखडी शिकवणारी तुम्ही आमच्यासाठी ज्ञानेश्वरीच आहात. तुमचा आशीर्वाद आम्हा सर्व मुलामुलींना आमच्या मस्तकावर कायम असावा असं वाटतंय. ही आमची विनंती माझ्या सगळ्या गुरुभगिनी आणि बंधूंतर्फे मी करतो आहे. एक आणखीन गोष्ट सांगायची आहे भाई तुम्हाला, तुम्ही विविध भूमिका केल्यात, ते मानदंड ठरले. एक भूमिका तुम्हाला आयुष्यात कधीही करता आलेली नाही, ती भूमिका म्हणजे आपण कोणीतरी मोठे आहोत असं जगाला दाखवत राहण्याची. तुमचे सगळे शिष्य आम्ही दुर्दैवानी आजच्या या व्यावहारिक जगात वावरतो, तुमचा व्यवहाराशी काही संबंध नाही भाई, पण या व्यावहारिक जगात वावरताना आम्हाला मात्र तुम्ही न शिकलेला हा गुण, हा अभिनय करावा लागतो. दुर्दैव आहे आमचं, आम्ही स्वतंत्र संस्थानं निर्माण केलेली आहेत स्वतःची, आतून त्रास होतो पण ते करावं लागतं. तुम्हाला ते कधीच जमणार नाही आणि कधीच जमू नये, तुम्ही आम्हाला फक्त शिकवत राहा. तुमच्या यापुढील आयुष्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो अशी नटेश्वराला प्रार्थना करतो. झिम्माच्या यशाकरता तुम्हाला आणि राजहंसला शुभेच्छा व्यक्त करतो. प्रणाम. नमस्कार. तर विक्रम छान बोलला रे, मला दर्पण आले. बाकीच्या भूमिका करत असताना हेरवी म्हणजे हमीदाबाई, महासागर आणि पुरुष, तीन नाटकं, आणि तीन नाटकानंतर
नाटकामध्ये असं मी काही करू शकलो नाही. पुरुष हे नाटक 16 वर्ष करत होतो. 1860 प्रयोग झाले त्याचे. मी आणि बाबा दोघं कायम तेच होतो आणि उषा. नंतर बाकीची नटमंडळी बदलली होती. पुरुष करत असताना मुळामध्ये जी संहिता आहे दळवींची, पुस्तक जर तुम्ही वाचून पाहिलं तर गुलाबराव हा अतिशय सभ्य छान चांगली भाषा बोलणारा आहे. नाटक करत असताना वाचनाच्या वेळी ए नाण्या थोडं मिळमिळीत वाटते रे, म्हणजे नमस्कार अण्णासाहेब मी गुलाबराव जाधव असं पहिलं वाक्य. काहीतरी त्याच्यात थोडासा रासवटपणा पाहिजे रे, थोडंसं आपण असं करून बघूया का, मग आपण असं करून बघूया का. जी बाईंची नेहमीची पद्धत, पटकन आणून असं मोठं ताट तुमच्यासमोर कधीच ठेवणार नाही. सवकाय 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 साव, 7 कोर्स सगळं असायचं जेवण. एवढंसंच एवढंसंच एवढं पचवण्याची ताकद तुमची वाढली पाहिजे. मग असं करून बघूया, मग असं करून बघूया. सगळ्यात गमतीचा भाग असा असायचा की एखादं कोणतरी आलं नाही, उशिरा आला, ए तू रा रे उभा तिथे रा, तू त्याचं ते कर, ती आली नाही तिचं कर रे जरा, ए नाने ते करून दाखव रे जरा. त्यामुळे प्रत्येक भूमिकेतून त्यातलं हे थोडं त्यातलं थोडं त्यातलं थोडंसं सतत करायला मिळायचं. त्यामुळे केवळ आपली भूमिका ही अशी न राहता सगळं असं सरसकट करायला मिळायचं. मग त्याचाही विचार, त्याचे अंतरंग काय असतील, त्याची आंदोलनं काय असतील. आणि मग गुलाबराव करत असताना वाक्य तेच आहे, नमस्कार अण्णासाहेब मी गुलाबराव जाधव. थोडासा कुठेतरी त्याला एक गावरान हेल दिलेला. आजच्या तुमच्या सत्कारास आम्हाला यायचं होतं अण्णासाहेब, पण आम्हाला आमचीच मीटिंग जरा लांबली. तुमचं भाषण रंगल्याचं ऐकलं सुंदरराव म्हणले, आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणले, अनायश गावात आला आहात, अण्णासाहेबांचं दर्शन घेऊन चाला म्हणले. सगळे शब्द तसेच आहेत, फक्त त्याला एक फोडणी दिली गावरान आणि मग तो गुलाबराव साकार झाला. प्रत्येकावर बाईंनी डावं उजवं हा भाग कधी नव्हता, सगळ्यांवर तितकंच. म्हणजे आम्हाला सगळ्यात खरी गंमत म्हणजे अशी आहे, मला वाटतं बाईंचा सगळ्यात जवळचा मी आहे, विक्रमला वाटतं विक्रम आहे, नीनाला वाटते नीना आहे. नेमकं कोण त्यांच्या जवळचं आहे आम्हाला कोणालाच माहिती नाही. झिम्मा पुस्तक मिळाल्यानंतर पहिल्यांदा मी पुस्तक घेऊन हावऱ्यासारखं माझ्याबद्दल काय लिहिलं ते मी असं पहिलं बनवलं. असं होतं आपण साधारणपणे, मला पैशामध्ये अतिशय काही गम्य नाही, मी हे केवळ प्रेमाखातर बोल करतो आहे असं बोलणारा माणूस असतो, तर त्याला एक मानधन म्हणून पाकिट दिल्यानंतर तुमची पाठ वळल्यानंतर पटकन तो पहिल्यांदा बघतो किती आहेत ते. तशी आमची अवस्था माणसं होत ना सर, होतं तसं. आणि मी पटकन बाई सगळी पानं सगळ्यांबद्दल छान लिहिले, बाईंना कोणाबद्दल वाईट नाही लिहिता येत. एवढं कळल्यानंतर आपण समजतो बाईंच्या लेखी तो माणूस संपला आहे. फारसं वाईट नाही, थोडं म्हणजे समजायचं. मला असं वाटतं ही फार छान ताकद आहे बाईंमध्ये. जेवढं छान 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 आहे तेवढं घ्यायचं, सगळ्यांना छान पद्धतीनं. मी परवा बोलताना सुद्धा तेच बोललो, मला ते इथेही बोलायला आवडेल. आपण नुकतेच उभे राहायला लागतो ना, अडखळतोय नुसते असं, आता आपण चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यावेळी नेमकं आमच्या मुठीमध्ये बाईंचं बोट आलं आणि मग तो आधार वाटला आणि मग आम्ही असे असे करत, मला पडू नाही दिलं बाईंनी, बोट खाली वर करत तो आमचा तोल त्यांनी सांभाळला, पण आम्हाला वाटत होतं आम्ही चालतोय. पुन्हा दुसरा हात दिला नाही, पांगुळगाडा नाही केला. आणि ज्यावेळी लक्षात आलं की नाही ही मुलं छान चालायला लागली आहेत, त्यावेळी अलगतपणे आमच्या नकळत त्यांनी ते बोट काढून घेतलं. पण आमची मूठ तशी वळलेलीच राहिली. आम्हाला वाटलं नाही बाईंचं बोट अजून आमच्या हातात आहे. आज 62 वर्ष झाली, मला माझी मूठ अशी वळलेलीच दिसते. मला नाही वाटत मी कधी पडेन,
ते बोट अजून माझ्या हातामध्ये आहे आणि हे केवळ माझं आणि आम्हा सगळ्यांची. नेहमी लेखक म्हटल्यानंतर मला असं वाटतं की आल्याड, दिग्दर्शक म्हटलं की पल्याड, आणि त्या पल्याडचा शेंदूर म्हणे आम्ही सगळी नटमंडळी. तो शेंदूर जोपर्यंत मिसळत नाही ना त्या भूमिकेमध्ये, त्या अंतरंगात, तोपर्यंत काही खरं नाही. फार छान वाटतं. इथे आल्यानंतर वाटतं हे आमचं राज्य आहे. तिथं गेल्यानंतर भोवती जमलेलं कोंडाळं कितीही मोठं असलं तरी इथं जास्त सुरक्षित वाटतं. आणि ते सुरक्षित वाटणं यांच्यामुळं नेमकं त्यावेळी आपल्याला कोण बकुटी धरतो हे फार महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्याच काळात हे असं मिळाल्यानंतर, नाहीतर सगळ्याच गोष्टी, काल गडकऱ्यांनी, गडकरी म्हणजे आपले राम गणेश नवे, आपले BJP चे, त्यांनी म्हटलेलं, त्याच्यावर वादंग झालेलं आहे, विवेकानंदांबद्दलचं त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्यावर, असो चूक की बरोबर हा अलाईदा, त्याच्यावर मी आपण मीमांसा करण्याची गरज नाही आहे. पण मलाही तसंच वाटतं की मी दाऊद किंवा विवेकानंद यांची अशी माझी तुलना नाही करणार, पण जर हे बोट हातात आलं नसतं तर मी कुठे गेलो असतो, तर कदाचित मी कुठल्या तरी वेगळ्याच कोंडाळ्यामध्ये असतो, आणि फार नशीबवान आहोत आम्ही. आणि बाई, झिम्मा हे पुस्तक त्या मधल्या दरम्यान कालच्या मी वाचून काढलं आहे, म्हणजे बाकीच्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, साजवर सगळ्यांबद्दल मी काही ठेका घेतलेला नाही, पण माझ्याबद्दल सांगतो, मला खूप आनंद झालेला आहे. तुम्हाला वारंवार फोन करून मी जे सांगितलं की माझ्याबद्दल जरा चांगलं लिहा, चांगलं लिहा, आणि तुम्ही ते ऐकलं, त्याबद्दल मी तुमचा खरंच शतशः आभारी आहे. आणि खूप 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 अशा छान, अजून अशाच म्हाताऱ्या होत्रा, म्हणजे आम्ही तरुण आहोत असे आम्हाला वाटत राहील. लव्ह लव्ह इमेज. अमरीश इंग्लिश जास्त येतच नसल्यामुळे दोनच शब्द बरं का. बाईंचं काय होतं, त्यांचं सगळं तालमी केलेले असतात, म्हणजे इतकी वर्ष आम्ही 40 वर्ष त्यांच्या तालमीप्रमाणे वागलो, आज सगळा विस्का करून टाकायचं त्यांनी शिकवलंय, त्याचं असं ठरवलंय. नाही खरं सांगतो, नाही तर एकदा उठली मंडळी ना की पुन्हा ते रंगत नाही. आणा आणा खुर्च्या, विक्रम खुर्च्या आणण्याचं काम तुझं आहे. विक्रम एरवी तो मॉनिटरची भूमिका घेतो, आणि मी घेतलेली असं असं सगळं करायचं. विक्रम लवकर रे. आशय सांस्कृतिक आणि असीम एंटरटेनमेंटतर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी विनंती करतो वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांना की त्यांनी इथे व्यासपीठावरती यावं, आणि पूना गाडगीळ आणि संस्थे अभय गाडगीळ यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे व्यासपीठावरती यावं. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने अभय गाडगीळ यांचं हार्दिक स्वागत. यांच्या आर्थिक पाठबळामुळे आपण आज हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आणू शकतोय, त्यांचे मनपूर्वक आभार. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने विजयाबाई आणि आपण ह्या एका उपक्रमाला सुरुवात होते. मुंबईमध्ये हा कार्यक्रम झाला, या सर्व कलाकारांनी यात भाग घेतला, पुण्यामध्ये आज झाला, आणि तसेच कार्यक्रम पुढे निरनिराळ्या शहरांमध्ये आपण करणार आहोत, तसंच महाराष्ट्राबाहेरसुद्धा आणि परदेशातसुद्धा आपण असे कार्यक्रम करण्याचा आपला मानस आहे. ज्यायोगे बाईंनी गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं, ते काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे. या सर्व उपक्रमामध्ये अर्थात सर्व रसिक प्रेक्षकांचे आम्ही हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सर्व कलाकारांचे मी आभार मानतो सर्वांच्या वतीनं, तसंच सर्व मीडिया आणि पत्रकार यांचे मनपूर्वक आभार, सर्व प्रायोजकांचे. ह्या कार्यक्रमात पुण्यामध्ये ह्यांनी सर्वात जास्त भार आहेच, पण त्याच्याबरोबर इतरही जे प्रायोजक आहेत त्यांचे मनपूर्वक आभार. मुंबईमध्ये केसरी ट्रॅव्हल्सने आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे आभार. या सर्व प्रायोजकांशिवाय आम्ही हा कार्यक्रम करू शकलो नसतो. तसंच अर्थात सर्वात जास्त आभार माननीय विजयाबाईंचे, कारण आज त्यांच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करू शकलो.
मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं आणि सर्व कलाकारांना विनंती करतो की त्यांनी इथे व्यासपीठावरती यावं आणि अभिवाचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. नमस्कार, मी मधुरा. मी वाचते बेबी वय वर्ष 5. बेबीच्या 5व्या वाढदिवसाचा फोटो त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे वाडी भरून काढण्यात आला. त्या काळात मुलींचे वाडी भरून फोटो काढण्याचा रिवाजच होता. एक वाढदिवसाचा फोटो आणि दुसरा तसाच वाडी भरून फोटो मुलीच्या डोहा जेवणाचा. तर 5व्या वाढदिवसासाठी खास करून घेतलेली जॉर्जेटची साडी, गडद निळ्या रंगाची आणि तिला चंदेरी झिकची किनार. ती साडी आजही बेबीच्या लक्षात आहे. परंतु 5व्या वाढदिवसाची सगळ्यात ठळक आठवण आहे ती बाप्पासाहेबांची. बाप्पासाहेब म्हणजे बेबीचे वडील. वाढदिवसासाठी ते मुद्दाम बनारसून आले होते. बाप्पासाहेब बनारसला असायचे. ते तिथे ॲनी बेजंट नावाच्या मावशीचं ऑफिस सांभाळत असत. बेबीला बाप्पासाहेबांची खूप आठवण येत असे. बाप्पासाहेब बेबीचे हिरो होते. 5व्या वाढदिवसाचा फोटो स्टुडिओत जाऊन काढायचं असं ठरलं. स्टुडिओत जायचं म्हणजे घोड्याची गाडी, त्यावेळेची प्रख्यात विक्टोरिया गाडी आली. तर बाप्पासाहेब, बायजी आणि बेबी असे तिघही विक्टोरियात बसले. स्टुडिओ जवळ आला तर बाप्पासाहेबांनी बेबीला अलगद उचलून घेतलं, तिची नवी साडी खराब होऊ नये म्हणून. बेबीनं आपले दोन्ही हात बाप्पासाहेबांच्या मानेभोवती गुरफटले आणि डोकं त्यांच्या खांद्यावर टेकलं. केवढा मोठा खांदा बाप्पासाहेबांचा! डोळे किलकिले करून वर पाहिलं तर मान दिसली, भरदार पुष्ट मान आणि जवळच दोन कान. कानाच्या पाळ्या लाले लाल झालेल्या आणि पाळ्यांवर थोडे केस. डोक्यावर मात्र टक्कलच होत, फारसे केस नव्हतेच. स्टुडिओ समोर मोठं पटांगण होत. ते कधी संपूच नये आणि स्टुडिओ कधी येऊच नये असंच बेबीला वाटत होत. बाप्पासाहेब मुंबईला आले की बेबी खुश असायची. एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटतं. बाप्पासाहेबांचं रूप, त्यांची उंची, त्यांचा गोरा गोरा रंग, या सगळ्या गोष्टी इतकी वर्ष लोटल्यानंतरही बेबीच्या खडान खडा लक्षात येत. पण त्यांचा आवाज काही केल्या तिला आठवत नाही. ते फार कमी बोलत असावेत कदाचित. अनेक आठवणी आपल्या भोवती अनेक सुरात गुणगुणत असतात. एखादी आठवण मात्र मौनव्रत घेते. मुंबईला आले की बाप्पासाहेब भिवंडीच्या घरी जात, बाप्पाईला भेटायला. बाप्पाई म्हणजे बाप्पासाहेबांची आई, बेबीची आजी. बेबी आणि बायजी बाप्पासाहेबांसोबत असायच्या. ठाण्यापर्यंत आगगाडीनं जायचं आणि तिथनं भिवंडीपर्यंतचा प्रवास कधी बसनं आणि बऱ्याचदा घरच्या छकड्यात बसून. छकड्याला धमणी म्हणत. तिला बैलांची जोडी जुंपलेली असे. एकाचा रंग काळा तर दुसरा बैल कबरा. बाप्पाईशी मात्र बेबीला थोडी भीती वाटायची. माडीवर जाणारा एक चिंचोळा जिना होता. जिन्याखाली देवघर आणि देवघराला लकटून एक अंधारी खोली. तिथे बहुतेक वेळ बाप्पाई जप